विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मागील तासिकेमध्ये आपण ओळख थोरांची या पाठामध्ये ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव आणि संशोधक शेतकरी दादाजी रामजी खोब्रागडे यांची माहिती घेतली आणि त्याच अनुषंगाने आपण आज प्रयोगशील शेतकरी आदरणीय गजानन हिम्मतराव गोयटे राहणार गोराडखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी शेतामध्ये नवनवीन प्रयोग केलेले आहेत आणि त्यांची माहिती घेण्यासाठी आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत. नमस्कार दादा. तर दादा, आपण ही जी नवीन प्रयोग सुरू केलेला आहे शेतामध्ये सेंद्रिय शेतीचा, तर या सेंद्रिय शेती करण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली? 3 वर्षापूर्वी मी बहिराजमासी बावसकोर टेक्नॉलॉजी कार्यक्रम अटेंड केले आणि बरीच मासिके वाचली. त्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला विषमुक्त शेती करायची. विषमुक्त शेती करताना हेही लक्षात आलं की आपल्याला पहिल्या वेळेस उत्पन्न कमी येणार. क्षेत्र कमी असल्यामुळं विचार मागे पुढे व्हायचा, पण मग ठरवलं एकदाच मनाचं ध्येय होती की आपल्याला विषमुक्त शेती करायचीच आणि आत्मनिर्भर म्हणजे करायला लागलं. म्हणजे आप मनाच्या विश्वासापासून करायला घेतलेलं काम कधीच फेल जाऊ नये हा निर्धार पक्का करून विषमुक्त शेतीला 3 वर्षापूर्वी सुरुवात केली. अभिनंदन दादा, आपण स्वतः धोका पत्करला आणि विषमुक्त शेती या एका वाक्याने या एका ध्येयाने आपण मासिकामधून वाचून प्रेरित झाले त्याबद्दल खरोखर आपलं अभिनंदन. तर आपण या ही शेती करण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी काही वेगळं आणि स्पेशल बियाणं असतं का आणि ते तुम्ही कुठून घेता? वेगळं आणि स्पेशल बियाणं काहीच नसतं. मार्केटमध्ये किंवा असे बरेच शेतकरी जे माझ्यासारखे मी आता प्रेरित झालो, पण असे बरेच शेतकरी जे माझ्या अगोदर करत आहेत, मी अशा शेतकऱ्यांची नाव पत्ते घेऊन त्यांच्याकडून बियाणं मागवतो. हा झालं तर कपाशी वगैरे लावायचं असलं आपले देशी वाण लावायची, नाही तर आपल्या शेतकऱ्यांकडून बियाणं घ्यायचं आणि ते लावायचं. आता मी मागे मी कपाशी लावली होती, ते एवढ्या कठीण हंगामात अतिवृष्टीमध्ये सुद्धा मला मी सेंद्रिय शेती केल्यामुळं माझी कपाशी खराब झाली होती. माझं शेत जळगाव व्हायला रोखतच होतं. बऱ्याच लोकांनी पाणी केली आणि आजूबाजूच्या माझ्या शेतामध्ये एकी जे उत्पन्न आलं मला त्यांच्यापेक्षा खूपच उत्पन्न मिळालं सेंद्रिय शेती. तर दादा, एकरी उत्पन्न तुम्हाला जास्त आलं, तर तुम्ही आता शेतामध्ये कोणकोणत्या पिकांची पेरणी केली? मी आता शेतामध्ये असा प्रयोग केला आहे, मी आता 20 गुंठ्यामध्ये मोसंबी लावलेली न्यू सेलर 16x16 अंतरावर 20 गुंठ्यात मोसंबी लावली आणि 2 झाड्यांच्यामध्ये शेवगा लावलेला आंतरपीक आणि संपूर्ण शेतात सोयाबीन. म्हणजे सोयाबीन मध्ये मोसंबी आणि शेवगा. आता सोयाबीन 3-3.5 महिन्यात निघून जातो. आज माझ्या पिकाची अवस्था 3 महिने 2 दिवसाची, अजून जास्तीत जास्त 10-12 दिवसात म्हणजे 3.5 महिन्याचा अवधी सोयाबीन पीक घेईल. आणि हे बियाणं मी जळगावचे उमाळ्याचे शेतकरी विनोद पाटील यांच्याकडून घरगुती बियाणं घेतलेलं आहे आणि त्याला सेंद्रिय लेप दिलेला आहे. सेंद्रिय लेप बीज संस्कार केले, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र आणि 10-20 ग्रॅम 10 किलोला त्याच्यात गाईचे गवळणी मिश्रण करून त्याचा लेप देऊन त्याची लागवड केली. ती लागवड केल्यामुळे मला असं दिसून आलं त्याची उगवण शक्ती इतकी जमा झाली की असं वाटायला लागलं की याला खूप काहीतरी दिलेलं आहे. असं वाटत नव्हतं की हा उगवलेला कोंब 1 दिवसाचा आहे का 2 दिवसाचा. म्हणजे गाईच्या गोमूत्राचा आणि शेणाचा वापर करून त्या बियाण्याला लेप दिला, त्यासाठी वेळ पण दिला आणि अगदी मनापासून ते काम करायचं आहे म्हणून त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग राबवला. म्हणजे बियाणं पेरण्यापासून आणि त्यामध्ये दादा आपल्याला बदल सुद्धा जाणवला की जेव्हा तो कोंब आला की तेव्हा तो 1 दिवसाचा आहे की 10 दिवसाचा आहे हे ओळखणं त्यांना स्वतःला कठीण होतं. म्हणजे त्याची ग्रोथ, त्याची जी वाढ आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली होती. तर दादा, आम्हाला आणखी हे ऐकायला आवडेल की तुम्ही तुमचं जे आलेलं पीक आहे, जे तुमच्या शेतामध्ये पिकून पीक येतं, तर त्याची विक्री आपण कुठे करता? कापूस सरासरी जनरल व्यापारी घेतात, पण आपल्या कापसाची प्रत इतकी सुंदर आणि दर्जेदार आणि वजनदार असते
इतर कापसांच्या तुलनेत फार वेगळी असते. आज माझ्या त्या सेंद्रिय शेतीमुळे मला एवढ्या अतिवृष्टीमध्ये एका एकरला 9 क्विंटल 15 किलो कापूस झाला आणि आजूबाजूच्या बऱ्याच शेतकऱ्यांचा क्विंटल परिकी 3 क्विंटल किंवा 4 क्विंटलचा उत्पन्न बसला. आणि माझं म्हणजे त्या मानाने तुलनात्मक म्हणजे खर्च फारच कमी. आज मी सोयाबीन तर तुम्ही बघू शकता, सोयाबीन एका झाडाला किती शेंगा आहे. आणि ज्या शेतकरी कोणी आणलेलं आहे आणि त्यांनी मला म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमचं बियाणं तुमच्या इथे विकलं गेलं तर ठीक नाही, माझ्या इथे शेतकऱ्यांची मागणी आहे, हे बियाणं मी तुमचं बियाणं म्हणून विकलं जाईल आणि बियाणं विकण्याच्या लायकीचंच. आणि शेतकऱ्यांनी जरूर संपर्क साधावा आणि प्रत्यक्ष बघावं, काही हरकत नाही. हे झाड म्हणजे काही ते कोपऱ्यातलं नाही किंवा कुठलंही नाही, कुठल्याही कोपऱ्याला गेलं सगळी झाडं अशीच दिसतील. याची उंची सेंद्रिय केल्यामुळे याची उंची कमीत कमी आज 3 फुटापर्यंत उंची याची. आणि माझ्याच गावात माझ्याच एका शेतकऱ्याने हे पेरलेलं बी आणि त्याची उंची जास्तीत जास्त 2 ते 3 फुटापर्यंत तुम्हाला 2 वर्षाची फरक बघायला मिळतीलच. तर सेंद्रिय शेती केल्यामुळे आपल्या आपण त्याला बीज संस्कार सुद्धा केले आणि त्यानंतर सेंद्रिय खत दिलं, त्यामुळे या सोयाबीनची जी वाढ झालेली आहे इतर पिकांच्या तुलनेमध्ये ही दुप्पट वाढ आहे, दुप्पट काय तिप्पट वाढ आहे. तर खरोखरच अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे दादा. आणि आपण मी असं ऐकलेलं आहे की आणि बऱ्याच मासिकांमध्ये शेती विषयी जी माहिती येते पेपरला, त्यामध्ये पण माझ्या वाचनात असं आलं की जेव्हा आपण सेंद्रिय शेती करायला घेतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला उत्पादन कमी येतं, तर तुम्हाला एक असाच अनुभव आला का? हो, याची रिझल्ट मिळतात हळूहळू मिळतात पण अगदी मुळासकट मिळतात. जसं एखादी आजार मुळासकट नष्ट होतो त्याप्रमाणे याची रिझल्ट मिळतात हळू मिळतात. पण मालाचा चव, त्याचं वजन, त्याचा दर्जा, काही जाणकार लोक असतात ज्यांना माहिती आहे की हे घेतल्यापासून आपला फायदा होईल किंवा हे खाल्ल्यापासून आपलं नुकसान होणार नाही, ते लोक याची किंमत चांगली मोजतात आणि घेतात. आजही माझं बियाणं माझ्या बियाण्याला मागणी, आज मला जवळ गावातून 2 ते 3 क्विंटलची मागणी, तर तुमचं सोयाबीन निघालं म्हणजे आम्हाला 2 ते 3 क्विंटल मागणी. आणि ज्या शेतकऱ्यांकडनं मी मागवलेलं बियाणं त्यांनी पण सांगितलेलं की तुमचं बियाणं निघालं. म्हणून मला सांगायचं कारण आज माझी एकही शेंग आईने किंवा अशी याच्याने पोखरलेली नाही, याच्यावर मी दशपर्णी अर्क म्हणजे ज्या झाडांची पानं बकरी खात नाही अशी विषारी पानं म्हणजे सीताफळ, रुईची पानं किंवा आरोळीच्या झाडाची पानं किंवा लाजाळूची पानं असं एकत्रित करून त्याच्यात ती वांगीन तंबाखू म्हणजे याच्यात निकोटीन असं द्रव्य असतं याचं रस काढून भिजवून ते मी शेतात फवारलेलं, याच्या 2 फवारण्या केलेलं आहे. त्याच्यामुळे माझा फवारणीचा खर्च जवळजवळ 10% इतकाच म्हणला तर काही हरकत नाही. रासायनिक कीटकांपेक्षा म्हणजे फारच कमी, म्हणजे फक्त माझा 10 ते 20% आज माझा एक जास्तीत जास्त खर्च म्हणाल तुम्ही. तुम्ही जे जीवामृत दिलेलं आहे ते जीवामृत बनवण्यासाठी जे साहित्य लागतं, डाळीचे पीठ, गुळ, हे विकतच घ्यावं लागतं आणि ते कुठल्या हलकं प्रति असलं तरी चालतं. गाईचं शेण आणि गोमूत्र माझ्या गावात मिळतं आणि मी हे प्रयोग करतो म्हणून मला देणारे सुद्धा आनंदाने देतात की तुम्ही काहीतरी करताय बघ, त्यांनाही त्याच्यात आनंद मिळतो म्हणून मला भरभूस मिळतो. आणि आपणही प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो, आपणही वाचाल, दुसऱ्यालाही वाचवा आणि देश विषमुक्त शेतीपासून देशाला वाचवा. धन्यवाद दादा. आपला हेतू खरोखर खूप शुद्ध आहे आणि आपल्या हेतू सोबत अनेक लोक जोडले जातील यासाठी माझ्या आपल्याला शुभेच्छा. आणि तुमचं शेत पाहून आम्हाला खरोखर खूप आनंद वाटला. धन्यवाद.